मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणि, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, महानेता, सरसेनापती, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कोणाचा? बाळासाहेब ठाकरे अमर आहेत आणि शिवसेना अजिंक्य आहे, लक्षात घ्या. या मंचावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते आणि या ऐतिहासिक मैदानावर प्रचंड संख्येने उपस्थित असलेले पुण्याचे शिवसैनिक माता भगिनी, शिल्लक सेना काय आहे हे पाहायचं असेल फडणवीस तर आता या. ही शिल्लक सेना एवढी मोठी असेल, ही जर शिल्लक सेना असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच गेलाय, लक्षात घ्या. शिवसेना म्हणजे महासागर आहे, शिवसेना म्हणजे उसळता महासागर आहे, लाट आहे आणि त्याला कधीच ओहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस या मैदानात आणि शिवसेना कशी मैदानात उतरलेली आहे पुण्याच्या, हे एकदा पहा, यायला पाहिजे आपण एकदा बघा ही काय शिवसेना आहे. अरे आम्हाला शिल्लक सेना म्हणता. 2024 नंतर तुम्ही शिल्लक राहणार आहात का हा विचार करा. 2024 नंतर आपण शिल्लक राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणताय ती शिवसेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू. ही सभा पुण्यात होते आणि मला अनेकांनी सांगितलं, आदित्य मी आपल्यालाही कळवलं, सचिन भाऊंना कळवलं, लोक सांगतात या मैदानावरच्या सभा यशस्वी होत नाही. मी बोललो ते यशस्वी होत नाही, ते तिकडे गेलेले आहेत. आम्ही कायम यशस्वी आहोत. अरे पहा ना काय चित्र आहे, हे विराट स्वरूप शिवसेनेचं, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक रूप आहे, लक्षात घ्या, विराट रूप बाळासाहेब ठाकरांचं आहे. या सभेनं एक गॅरंटी दिलेली आहे. मोदी खूप गॅरंट्या देत असतात. ही गॅरंटी, ये मोदी की गॅरंटी, अब ये शिवसेना की गॅरंटी, अब ये शिवसेना की गॅरंटी. या पुण्यातून शिवसेनेचे किमान 3 आमदार जातील आणि लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा नसेल, ये हमारी गॅरंटी.
काय चाललंय मोदी 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 नाही मी काय बोलत नाही, मी अत्यंत सभ्य माणूस आहे. लोक म्हणतात हा शिवराळ आहे, पण जी भाषा मला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली ती या महाराष्ट्रातल्या संतांची भाषा आहे. आयशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजा. खोक्याचा आवाज काढा. कुठे पण नव्हती खोके खोके. 2024 नंतर पनवती जाईल, काळजी करू नका. 2024 नंतर या महाराष्ट्राला लागलेली पनवती, आपल्या शिवसेनेला लागलेली पनवती, या देशाला लागलेली पनवती ही 100% दूर